करती संसार सुखाचा। नमस्कार, मी शर्मिली सुग्रणी। आपल्या आवडत्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आनंद म्हणजे काय? आपल्याला जे हवं असतं ते मिळाल्यावरती मिळतो तो आनंद, की दुसऱ्यासाठी काही केल्यावरती जे समाधान मिळतं तो आनंद, प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या। पण आपल्या खवयांना मात्र त्यांच्या आवडीचा पदार्थ खायला मिळाला की त्यांचा आनंद वेगळाच। आणि हा आनंद मिळण्यासाठी आपली सुग्रण नेहमीच वेगवेगळे पदार्थ करत असते। मग आज देखील आपल्याला असे दोन वेगळे पदार्थ करून दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे स्मिता नाबर। स्मिताताई नमस्कार। नमस्कार। सुग्रणच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। स्मिताताई, आज कोणते दोन नवीन पदार्थ करणार आहोत आपण? पण रिबन सँडविच आणि मस्तानी करणार आहोत। अच्छा, रिबन सँडविच आणि मस्तानी, क्या बात है। आवडता दोन्ही पदार्थ मला। त्यातपैकी पहिला कुठचा? रिबन सँडविच घेणार आहोत। अच्छा, रिबन सँडविच करणार आहोत। मग रिबन सँडविच साठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घ्या। ब्रेड, चक्का, बटर, मैदा, किसलेली काकडी, खोबऱ्याची हिरवी चटणी, पिठी साखर, मीठ, टोमॅटो सॉस, मिरपूड, तंदूर कलर व दूध। साहित्य लिहून झालंच असेल, मग सँडविच करायला सुरुवात करूया। हो हो। तर आता हे जे सँडविच आहे ते 3 स्लाइस एक सँडविच होतं। ओके, हा 3 स्लाइस एक सँडविच। तर मग एक जो सँडविच आहे तो नेहमीप्रमाणे आपला हिरव्या चटणीचा करून घ्यायचा, याच्यावर व्हाईट चटणी लावायची, आणि तिसरा जो हा स्लाइस आहे याच्यावरती टोमॅटो केचपची चटणी लावायची। केचपची आपण व्हाईट सॉसची चटणी करणार आहोत ती लावायची, आणि हे जे आहे हे असं उलटं घालायचं, हे 3 रंग व्यवस्थित दिसतील। तर ह्याच्याकरता ऑरेंज चटणी करायला पाहिजे, ती आधी आपण करून घेऊ। ठीक आहे। आता आपण व्हाईट सॉस पहिल्यांदा करून घेणार आहोत। ठीक आहे, व्हाईट सॉस पहिला करायचा। व्हाईट सॉस पहिला करायचा, तर त्याच्याकरता मस्का वापरायचा। या मस्क्याच्या जी घरी लोणी असेल तर ते पण चालेल। तर हे वितळून घ्यायचा मस्का, आणि वितळल्यावरती मग त्याच्यामध्ये मैदा घालायचा। आणि आपण जसं शिरा करतो तसं ते मस्क्यामध्ये हा मैदा भाजून घ्यायचा। जसं आपण शिरा करताना गव्हाचा रवा भाजून घेतो ना तुपामध्ये, तसं हे भाजून घ्यायचं। पण तेवढाच आंबूस पण नको। बरं, आताही आपण ऑरेंज चटणी करणार, म्हणजे ह्याला थोडा आंबूस झाला तर चालेल, पण ज्या वेळेला पास्ता करता वगैरे चटणी लागते त्यावेळेला तो एकदम पांढरा पाहिजे, पण भाजला गेला पाहिजे। आता आपण हे बंद केला गॅस। हा, हे भाजून झालं। मग आता याच्यामध्ये दूध घालायचं। दूध घालताना जेवढा आपण मस्का घेतला त्याच्या तिपटीने दूध घालायचं। अच्छा, म्हणजे मस्क्याच्या प्रमाणावरती इतर प्रमाण आहे। मस्क्याच्या दुप्पट मैदा आणि मस्क्याच्या तिपटीने दूध आणि मग आता याच्यामध्ये टोमॅटो केचप घालायचं। आणि ही जी चटणी आहे ती आपल्याला ब्रेडला लावायची, त्यामुळे ती थोडीशी अशी कोरडी नाही व्हायला पाहिजे, ओलसरच पाहिजे। हां, आता ह्याच्यामध्ये जेवढं आपण दूध घालणार ना तेवढंच टोमॅटो केचप घालायचं। हे आता टोमॅटो केचप घातला तर हा थर दिसणार नाही नीट, म्हणून याच्यात घालायचा तंदूर कलर, थोडासा रंग घालायचा, त्याच्यामुळे ते कलर दिसेल त्याला चांगला। ही आपली ऑरेंज चटणी झाली। छान वाटते ती ऑरेंज कलरची चटणी। हे काय घेतलंय? हा चक्का आहे। दही लावायचं आधी, मग ते मलमलच्या फडक्यामध्ये काढायचं। आणि आपण चक्का कसा बांधतो तसं चक्का बांधायचं, म्हणजे बांधून ठेवायचं, दही बांधून ठेवायचं, दही बांधून ठेवायचं, आणि त्याचं असं पाण्याचा थेंब पडत राहतो, तो थांबला की तो चक्का काढायचा। ठीक आहे, हा चक्का आहे। हा चक्का, ओके। याची आपण पांढरी चटणी करणार आहोत। खूप घट्ट कोरडा पण नको, थोडस त्याला ओलसरपणा पाहिजे, तो लागला पाहिजे। तर ह्या चक्क्यामध्ये आपण घालणार आहोत काकडी,
काकडी घालायची आहे. काकडी गाजर काही घातलं तरी चालेल पण काकडी चांगली लागते. काकडी घालून नंतर घालणार मिरी पावडर. मग आता हा चक्का थोडासा आंबट असेल म्हणून मग त्याच्यामध्ये घालणार आपण साखर, पिठी साखर. पिठी साखर तर आता हे तयार झालं. आता मीठ घालायचं त्याच्यामध्ये. आणि हे मिक्स करून घ्यायचं. मी आता हिरवी चटणी करून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी खोबरं घातलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, मीठ आणि लिंबू. आणि मग ती चटणी वाटली आहे, ही थोडी तिखट करून घ्यायची. थोडी तिखट करायची कारण ही पण तशी फिक्की आहे आणि ही पण फिक्की आहे म्हणून ही थोडी तिखट करायची. तर आता या तिन्ही चटण्या तीन रंगाच्या तयार झाल्या. तर आता आपण सँडविच बनवणार. ठीक आहे. तर ह्या सँडविच करता आधी सगळ्याला मस्का लावून घ्यायचा. एक एक सँडविच जो आहे ना तो हिरव्या चटणीचा करून घ्यायचा आहे. फक्त हिरवी चटणी. हां फक्त हिरवी चटणी. आता हे हिरव्या चटणीचं हे सँडविच तयार झाले. मग आता ह्याचा जो प्लेन भाग आहे वरचा ह्याच्यावरती ही चटणी लावायची. चक्क्याची चक्क्याची बनवलेली व्हाईट चटणी. व्हाईट चटणी त्यात फक्त आपण काकडी, पिठी साखर आणि मीठ टाकत. क्रीम लावल्यासारखं वाटते. ही चटणी झाली आहे लावून. मग आता ही जी ऑरेंज चटणी केली आहे ही चटणी अशी हातात घ्यायची आणि ह्यानी काय होणार नाही सुरीनी तर आपल्या बोटानेच ती पसरवायची. आणि मग हे जे आहे हे ह्याच्यावर बसवायचं असं उलट. हां आपले सँडविच तयार झाले. तयार झाले आपले सँडविच. अच्छा बस आता काही करायचं नाही. कापायचे मधनं. बस एक तर असे कापता येतील किंवा एक तर असं असं आणि मधनं म्हणजे छोटे छोटे स्क्वेअर. ठीक आहे म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने कापूया. पण रिबन सँडविच साठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. ब्रेड, चक्का, बटर, मैदा, किसलेली काकडी, खोबऱ्याची हिरवी चटणी, पिठी साखर, मीठ, टोमॅटो सॉस, मिरपूड, तंदूर कलर व दूध. कृती, एका कढईत बटर वितळवून 2 चमचे मैदा भाजून घ्या. त्यात दूध, टोमॅटो केचप आणि तंदूर कलर टाकून ऑरेंज चटणी तयार करा. चक्क्यात किसलेली काकडी, मिरी पावडर, पिठी साखर आणि मीठ टाकून व्हाईट चटणी तयार करा. पावाच्या स्लाइस वर बटर लावून घ्या. त्यावर हिरवी चटणी लावलेला स्लाइस ठेवा. त्यावर व्हाईट चटणी लावून लाल चटणी लावलेला स्लाइस ठेवा. अशा प्रकारे रिबन सँडविच तयार. करती संसार सुखाचा.